जो कोण असेल, मी भारतीय नागरिक म्हणालो, बरोबर आहे, हा एक मुद्दा. आणि त्याच्यानंतर देशाच्या गृहमंत्र्यांनी, कारण त्यांच्या अंतर्गत येतं किंवा परदेशातनं येणारा फंड हा कशा पद्धतीने आला याची चौकशी करू नये, हा एक मुद्दा. त्यामुळे त्यांचं ते म्हणणं आहे की असं नाही, मूळ मुद्दा तो क्लीन आहेत की नाही ते आता जनता ठरवेल. परंतु दुसरा महत्वाचा की याच्यामध्ये अशाच प्रकारचा आरोप त्यांचे सहकारी प्रशांत भूषणांनी काँग्रेसवर केला होता, एक पी आय एल दाखल करून, आणि त्याच्यातही कोर्टाने हे केली, चौकशी केली आणि त्याच्यामध्ये क्लीन चिट दिली. त्यामुळे परदेशातून येणारा पैसा हा नेमका कोणाचा आहे, त्यांनी जरी ती वेबसाईटवर हे केलं फार चांगलं केलं ते, त्यांनी त्याचं स्वागतच करायला पाहिजे, सगळ्यांनी करायला पाहिजे, आम्ही केलंय. त्यामुळे असं नाही की ते जे आरोप करतात ते तसं नाही, आम्ही त्यांच्या कशाला मागे लागणार, आम्ही तर स्वागत केलं की तुम्ही ह्या निवडणुकीच्या आणि लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या प्रक्रियेत आपण या, आम्ही त्याचं. पण याचं कसं समर्थन होऊ शकतं की ज्या स्वतः बोललेले आहेत ते इल्मी असेल किंवा त्यांचे ते बाकीचे जे आहेत ते स्वतः बोललेले आहेत, ते एक वाक्य घेऊन ज्या त्या बोलतात त्यांची पुढची वाक्य त्यांचीच आहेत, म्हणजे ती काही वेगळी नाहीये, दुसऱ्या व्यक्तीच्या तोंडून आलेली ती आलेली नाही, ती त्यांच्याच तोंडून आलेली आहे. आणि त्या सगळ्याचा संदर्भ पैसा हा एका गोष्टीशीच आहे की अगोदरची वाक्य वेगळी आणि पैसा हा कॅश वगैरे आलं की मग त्यांची वाक्य ती त्यांच्याच तोंडी, ते काय काँग्रेसने घातली नाहीत, भाजपने घातली नाहीत किंवा आणखीन आणखीन कुणी घातलीत की मला माहित नाही. हो बिलकुल, माधव भंडारी, मधल्या काळामध्ये हा राजकीय पक्ष स्थापन होण्याच्या अलीकडे आणि ज्यावेळी या पक्षाची स्थापना झाली त्याच्या आदले काही आठवडे अरविंद केजरीवाल ठराविक अंतरांनी पत्रकार परिषदा घ्यायचे आणि त्याच्यामध्ये अनेक नेत्यांची पोल खोल, त्यांच्या शब्दात जर आपण बोलायचं झालं तर ती पोल खोल करायचे. त्याच्यामध्ये अनेक उद्योगपती होते, अनेक राजकारणी होते, राजकारण्यांशी संबंधित कुटुंबातल्या काही व्यक्ती होत्या. हे आरोप आतापर्यंत कुठल्याही कोर्टात सिद्ध झालेले नाही आहेत, तरी सुद्धा ते आरोप आम आदमी पार्टीने केलेले होते आणि ते खरे आहेत असा त्यांचा दावा होता. या बाबतीमध्ये हे आरोप सुद्धा कोर्टात सिद्ध न होता आपण सुद्धा आम आदमी पार्टी सारखंच करणार आहात का, हे आरोप खरे मानणार आहात का? नाही, म्हणजे मला कळलं नाही तुमचा प्रश्न, तुम्ही कोणाबद्दल विचारताय? मी आपल्या सगळ्यांबद्दल बोलतोय. जरी आम आदमी पार्टीला क्लीन चिट देता येणार नाही असा जरी आपण ज्यावेळी मुद्दा मांडतो आहोत, त्यावेळी आम आदमी पार्टीने ज्यावेळी आरोप केले होते, अरविंद केजरीवालांनी जे आरोप केले होते ते कोर्टात सिद्ध होत नाही आहेत म्हणून ते खरे मानायचे नाहीत असं आपण सगळे म्हणत होतो, सगळे राजकीय पक्ष म्हणत होते. आता याच न्यायानी आम आदमी पार्टीला सुद्धा आपण बेनिफिट ऑफ डाऊट द्यायला नको का? अच्छा, नाही आम आदमी पार्टीला तुम्ही कसले बेनिफिट द्या ना, आम्हाला काय त्याच्यात करायचं आहे? त्यांचा जो समज आहे की सगळेजण त्यांच्यावर चिखलफेक करायला निघाले, त्यांनी स्वतः जे उद्योग चालू केले पहिल्या दिवसापासून, ते काय होते? तुम्ही आता ज्यांचे संदर्भ दिलेत केजरीवालच्या पत्रकार परिषदांचे, पत्रकार परिषदांमध्ये कागद फडकवणं वेगळी गोष्ट आहे आणि त्या कागदांच्या आधाराने एक तरी प्रकरण कोर्टात उभं केलं का? त्याचा एक तार्किक शेवट गाठण्यासाठी यांनी काय केलं? ज्या उद्योगपतींवरती बेलगाम आरोप केले होते ते एका पत्रकार परिषदेनंतर कुठे गेले? आज का नाही बोलत त्याच्याबद्दल? निधीसाठी खुलेआम बाजार या विषयी आपण चर्चा करतो आहोत. अंजलीजी, ब्रेकवर जाण्यापूर्वी माधव भंडारी यांनी मुद्दे मांडलेले होते, चिकलफेकीचा आरोप तुम्ही करताय, मात्र पक्ष स्थापन करण्यापूर्वी अरविंद केजरीवाल जे करत होते तो यातलाच प्रकार होता. मला एक सांगा की राजकीय पक्ष म्हणून आता निवडणूक निधी नेमका किती लागतो? एका राज्याची निवडणूक लढवताय आणि तुम्ही पहिल्यांदाच ही निवडणूक लढवताय, साधारण एका राज्याची विधानसभा निवडणूक लढवायची असेल तर किती निधी लागतो, किती खर्च असतो? अमोल, त्याआधी मी भंडारींना उत्तर द्यायचं आहे मला. तर ते असं आहे की आत्तापर्यंत आम्ही जे जे एक्सपोजे केले, मग ते रॉबर्ट वड्राचे असो किंवा रिलायन्सचे असो, कोणाचेही असो, तर त्यात कधीही आम्ही नुसत्याच तोंडाच्या हवा सोडल्या नाहीत किंवा असं डॉक्टर्ड सीडी आम्ही कधीही दिली नाही. आम्ही आत्तापर्यंत सगळे डॉक्युमेंट्स आधी रिलीज करतो आणि मग प्रेस कॉन्फरन्स घेतो. बरं, मला एक कोणी सांगावं, प्रत्येक वेळेस आम्हाला लोक म्हणतात तुम्ही येता हिट अँड रन करता, तर आता मला सांगा सिंचन घोटाळ्यात मी सगळं केलं एक नागरिक म्हणून, आणि तेव्हा तर आमचा आम आदमी पक्ष पण नव्हता. मी गेले, मी कंप्लेंट्स केल्या, पोलीसला केल्या, CMना केल्या, गव्हर्नरना केल्या, यांच्या भाजपच्या अध्यक्षांना केल्या, भाजपच्या अनेक नेत्यांना आम्ही भेटलो, एका नाही अनेक नेत्यांना आम्ही भेटलो,
आणि कोर्टात गेलो. कोर्टात 1.5 वर्षात फक्त 3 ती केस आली. काय करू मी? आणि आजपर्यंत आमच्याकडे ढीक तुमच्याकडे म्हणा भाजपकडे कधी स्वप्नात सुद्धा नसतील या एवढे ढीक सिंचनावरचे पेपर्स आहेत आमच्याकडे. माधव भंडारींना उत्तर द्यायचंय. आणि आजपर्यंत मध्ये सलमान नाही एकच मिनिट सलमान खुर्शीद असो किंवा कुठलाही नेता असो कुठलाही एक्सपोजे असो आजपर्यंत आम्ही डॉक्युमेंट शिवाय कधीही बोललो नाही कधीही नाही. भंडारी नाही मला सिंचन घोटाळ्याबद्दल यांनी जे काही प्रयत्न केले त्याची पूर्ण कल्पना आहे. सिंचन घोटाळ्यावरती आमची जी याचिका चालू आहे तिची सुनावणी नियमितपणे होते. तिच्यामधून सरकारला अडचणीत आणणारे अनेक आदेश येतात आणि यांची याचिका मात्र कोर्टात उभी राहत नाही. याच्या मागचं रहस्य त्यांनाच माहिती असेल, मला नाही माहिती. आणि ज्या सिंचन घोटाळ्याच्या बद्दल सगळ्या बोलतायत त्याच्या मागे जमिनींचे व्यवहार काय आहेत? आम्ही या चिखलबेगीमध्ये जाऊ इच्छित नाही, आम्हाला त्याच्यामध्ये रस नाही. पण या मंडळींनी चिखलफेक करण्याखेरीज या देशाच्या राजकारणामध्ये काय सहभाग घेतला? अरविंद केजरीवाल गेले अनेक वर्ष कुठल्याही प्रकारची चाकरी करत नाहीत, कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करत नाहीत, पण त्यांच्या प्रतिज्ञापत्रात 2 कोटीचं उत्पन्न दाखवलंय. त्यांनी सरकारची नोकरी सोडली की नाही याचा सुद्धा खुलासा ते कधी करत नाहीत. म्हणजे प्रत्येक विषयावरती हे कोणीतरी महान आहेत, प्रेषित आहेत, आणि बाकी सगळी जनता जी आहे ती सगळी किड्या मुंगी आहेत अशा तऱ्हेचा यांचा जो आविर्भाव आहे त्याचा बुरखा गेल्या काही दिवसांमध्ये परत परत फाटल्यानंतर आता हे रडगाड सुरू झालेलं आहे. बिलकुल. कुमार सप्तर्षी, आम आदमी पक्ष हा फार लवकर सगळ्या समकालीन राजकीय पक्षांमध्ये रुळला असा याचा अर्थ घ्यायचा का? नाही असं मला वाटत नाही. आणि करप्शनच्या आरोपाचं ते जेवढं हे करतायत डिफेंड करतायत आणि असं नाही आहे वगैरे सांगतात तेही सांगायचे आम आदमीच्या म्हणजे त्यांना राजकीय पक्षाचा अजून अनुभव नाही. नाहीतर तसंही त्यांनी काही इतकं त्याचा बचाव म्हणून आणि असं 2 पावलं मागे जायचंही कारण नाही आहे. कारण करप्शनच्या आरोपावरनं पार्टीची काही प्रतिमा ठरत नाही. फक्त एवढंच म्हणणार की 2-3 ज्या काही राजकीय पक्ष आहेत त्यापैकी एक आम आदमी पक्ष आहे. कारण त्याचं वेगळं आहे. त्याचं कारण आता भाजप आणि काँग्रेसचं काय चाललेलं आहे एकमेकावर आरोप करणे, तर त्यापेक्षा आम आदमी पक्ष हा दुसरं काय करतोय म्हणजे आरोप फेक पार्टी म्हणजे जणू काही राजकीय पक्ष म्हणजे त्याच्याकडे आरोपाची बंडलं पाहिजेत फार तर त्याला कागद पाहिजेत असं म्हणा तुम्ही आणि ते रोज करता आले पाहिजेत. तर मला असं वाटतं की स्वातंत्र्यलढ्यामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत. महात्मा गांधी इथं आले तेव्हा त्यांनी कोणावर इंग्रजांच्या अधिकाऱ्यावर सुद्धा आरोप नाही केले तेव्हा करप्शनचे विषय होते. त्यांनी काय केलं तर आपल्याला जर लीडरशिप करायची असेल जनतेच्या मनावर राज्य करायचं असेल आपलं म्हणणं तिथं त्यांच्यावर इम्पॅक्ट व्हायचं असेल तर आपले सहकारी निवडताना जास्त काळजीपूर्वक असावं, गुरु निवडताना काळजीपूर्वक असावं. आणि तिसरं म्हणजे इथे भारतामध्ये पक्ष हा इतर पक्षांच्या मार्गाने चालल्याचं हे लक्षण आहे असं तुम्हाला म्हणायचंय? बरोबर आहे ना. आणि कारण त्याच्यातलं अंडरस्टँडिंग त्यांचं कमी आहे. पण जर त्यांना चारित्र्यवान पाहिजे असेल तर या देशात फक्त संतांना चारित्र्यवान मानतात. म्हणून महात्मा गांधींनी ती व्रत आणली एकादश व्रत आणि जे संत पाळत होते गेले 5-10 हजार वर्ष ते व्रत मी पाळतो हे दाखवल्यानंतर त्यांना विभूती म्हणून मान्यता मिळाली. तर तसं स्वतःला काही व्रत न लावता 4 आरोप आमच्याकडे जास्त आहेत म्हणून लोक मतदान देतील हा जो समज आहे तेव्हा अलीकडे काँग्रेसमध्ये पण आहे भाजपमध्ये आणि आम आदमी पक्षात आला म्हणून फार तक्रार करायचं कारण नाही. पण आरोप फेक म्हणजे सत्तेवर जाण्याचा मार्ग असा भ्रमातून त्यांनी बाहेर पडलं पाहिजे. बिलकुल, आरोप फेक हा काही सत्तेचा मार्ग असू शकत नाही. निधीसाठी खुलेआम बाजार याविषयी आपण चर्चा करतो आहोत. भाई, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्या तिन्ही वक्त्यांनी जे विचार मांडले जरी केवळ वैयक्तिकरित्या स्वच्छ राहिले तरी सुद्धा राजकीय पक्षाचा व्याप सांभाळत असताना जे अनेक व्यवधानं पाळावी लागतात
ती आता या नव्या पक्षाकडून किती अपेक्षा आहेत असं तुम्हाला वाटतंय? जरी ते तुमचे राजकीय विरोधक असले आणि तुमच्या विरुद्ध दिल्लीमध्ये लढत असले तरी सुद्धा एक नवा पक्ष निर्माण झालाय, एका आंदोलनानंतर वेगळ्या प्रकारे तो पक्ष निर्माण झालेला आहे, अशा प्रकारे इतक्या जलद एखाद्या चळवळीतून उठून नवीन नेतृत्व हवं असं आत्तापर्यंत भारताच्या इतिहासात आपण बघितलं नाहीये. याचा एकंदरीत स्पीड, याचा एकंदरीत पेस आणि सध्या दिल्लीमध्ये ज्या प्रकारे आम आदमी पक्ष सध्या स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, ह्याच्यातून काय भवितव्य तुम्हाला दिसतंय या पक्षाचं? नाही, आम्ही स्वागतच करतो ह्या सगळ्या गोष्टींचं. फक्त एवढंच की असं कुणी समजू नये की आपणच एखाद्या विशिष्ट याचे ठेकेदार आहोत. मी सुरुवातीलाच म्हणालो एक वाक्य की देशामध्ये भ्रष्टाचार नाही हे म्हणण्याचं कोणी धाडस करू नये, आणि त्याला अनेक गोष्टी जबाबदार आहेत. आपण स्वतःसुद्धा त्याला आपण काही अंशी जबाबदार असतो. जेव्हा मी कोणाला पैसे काढून देतो त्यावेळेला तो समोरचा पैसे घेतो ही आहे, पण परिस्थिती जशी असेल तसं ते दुर्दैवाने होत आहे. परंतु आपणच काहीतरी ठेका घेतला आणि बाकी कोण याच्याकडे पाहतच नाही असं काही हे करण्याची गरज नाही. फक्त रेफरन्स आला म्हणून सांगतो की 65 वर्षाच्या भारताच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारे आज मंत्री जेव्हा आरोप झाले, आज तो जर आपण क्रायटेरिया करायला गेलं तर अजून त्यांच्यावर आरोप कोणाच्यावरच कोर्टात सिद्ध झाले नाहीत. परंतु प्रथमदर्शनी जेव्हा गंभीर स्वरूपाचे आरोप झाले, आज ते मंत्री काही याच्यामध्ये गेले, काही नेते याच्यामध्ये तुरुंगामध्ये गेले हे नाकारता येणार नाही आपल्याला. आणि म्हणून भ्रष्टाचार विरोधी लोकशाही, भ्रष्टाचार विरोधी सरकार हे चांगलं आहे, पण हेच काम प्रत्येक सरकार करत असतं. त्याच्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये कदाचित हे होत असेल, परंतु असं कोण म्हणू शकत नाही की नाही 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 भ्रष्टाचारा विरोधामध्ये आम्हाला भ्रष्टाचार असाच चालू ठेवायचा असं कोणच म्हणू शकत नाही. म्हणून त्यांना माझे एकच म्हणणं आहे की आपण एक चांगला विषय घेतलेला आहे, आपण त्या पद्धतीने काम करा. आपण या सगळ्या गोष्टीला अधिक चांगलं हे करत असताना काळजी घ्या. त्याचं कारण असं आहे की भारतीय समाज आणि भारतीय लोकांची जी मानसिकता आहे ती फार वेगळी आहे, फार भावनिक आहेत लोक. ह्यांना वाटत असेल की आज त्यांच्याबरोबर लोक फिरत आहेत. बिलकुल, तुम्ही भाई म्हणता हे सगळं बरोबर आहे, मात्र माधव भंडारी तुम्हाला मला असं विचारायचं आहे की राजकीय पक्ष चालवत असताना पैसा लागतो हे ढळढळीत सत्य आहे आणि हे कुणीच नाकारू शकत नाही. तो पैसा उभा करावा लागतो, निवडणुकीसाठी पैसा लागतो, हे सगळं गोष्टी जरी खऱ्या आहेत असं आपण हे ढळढळीत खऱ्या आहेत असं मानायची पण गरज नाही, त्या खऱ्या आहेतच. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी आम आदमी पक्ष जाहीरपणे जी भूमिका घेऊन चाललेला आहे त्याला सध्याच्या प्रॅक्टिकल राजकारणामध्ये किती यश येईल असं तुम्हाला वाटतं? नाही, मला त्यांचं यश अपयश याची चिंता मी कशाला करू. त्यांचं जे काय होणार असेल ते या निवडणुकीमध्ये दिसेल. या निवडणुकीनंतर ते सगळे एकत्र राहतील की नाही याची सुद्धा शाश्वती नाही. मुळात पक्ष स्थापन होताना फाटाफूट झाली. तो पक्ष स्थापन करताना त्यांनी एक घोषणा केली होती की आमच्या पक्षामध्ये अंतर्गत अशा तऱ्हेचे काही गैरव्यवहार झाले तर त्याच्याबद्दल आम्ही एक अंतर्गत लोकपाल नेमला आणि प्रशांत भूषण यांची नेमणूक जाहीर केल्याची घोषणा केली होती. पुढे त्याचं काय झालं आतापर्यंत आलेलं नाही. त्यामुळे ही निवडणूक संपल्यानंतर काय होईल ते त्यांचं ते बघतील, आम्ही कशाला त्याच्यावर विचार करू. बिलकुल. अंजली दमानिया, ज्या प्रकारच्या राजकारणाची घोषणा तुम्ही केलेली आहे, जाहीरपणे जी तुम्ही भूमिका मांडताय आणि ज्या प्रकारे प्रॅक्टिकल राजकारण सध्या होत असलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. कुमार सप्तर्षींनी पहिल्या सेगमेंटमध्ये जो मुद्दा मांडला की प्रत्येक निवडणुकीमध्ये लोकशाहीचा पराभव होतोय, अशा परिस्थितीमध्ये ह्या प्रॅक्टिकल गोष्टी टाळून, पैशांचे व्यवहार टाळून तुम्ही पुढे जाऊ शकाल हे लोकांना तरी पटेल असं तुम्हाला का वाटतं? पैशांशिवाय निवडणुका लढवता येतील असं तुम्हाला का वाटतं? निवडणुकीमध्ये पैसा न वाटतात उमेदवार निर्माण होतील असं तुम्हाला कुठल्या आधारावर तुम्ही सध्या सांगताय? नाही अमोल, हे होणार आहे आणि हे आत्ताच होणार आहे. त्याचा पहिला प्रत्यय तुम्हाला दिल्लीच्या निवडणुकीत दिसेल, तर त्यात तुम्हाला हे दिसेल की खरंच पैशाशिवाय निवडणूक लढता येते. आता त्या विषयावर जाण्याच्या आधी ना मला ती आधीची थोडीशी उत्तरं द्यायची आहेत. माधव भंडारी जे मगाशी म्हणाले की अरविंद केजरीवालांना नोकरी नसताना त्यांनी 2.5 कोटीचं उत्पन्न दाखवलं, तर त्यांचं 2 कोटीचं उत्पन्न नाही, त्यांची टोटल ॲसेट व्हॅल्यू 2 कोटीची आहे. ती कशी झाली? तर त्यांनी जो एक
खूप वर्षापूर्वी घेतलेला एक छोटासा प्लॉट होता जो 3 लाखाचा होता तो आता 55 लाखाचा आहे. त्यांचं एक जे घर आहे त्याचं व्हॅल्युएशन तेवढं झालंय तर त्यांचं उत्पन्न काही 2 कोटी नाही. अंजलीताईंना एक थेट प्रश्न असा आहे की आपण जेव्हा पैशा व्यतिरिक्त हे सगळं चालणार आहे असं आपण म्हणतो आणि जे चालावं अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे, मग आपल्याला 20 कोटी रुपये कशा करता लागतात आहेत? हा आता मला हे सांगू दे. एक्झॅक्टली खूप चांगलं केलं तुम्ही हा प्रश्न उचललात. आमचा कुठलाही खर्च प्रत्येक MLA कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये कधीही 14 लाखाच्या वर जाणार नाही. तर त्यात जे आता आपल्यासारख्या पक्षांना तर माहिती आहेच की काही खर्च असतात ते इलेक्शन डिक्लेअर होण्याच्या आधी लागतात. आम्ही गेले 6 महिने कॅम्पेनिंग करतोय कारण आम्ही तुमच्यासारखे काही मोठे लोक नाही किंवा आमच्या मागे काही मोठ्या पक्षाचा बॅज नव्हता. तर आम्ही गेले 6 महिने जो करत होतो खर्च तो आहे आणि ज्या दिवशी आचारसंहिता चालू झाली तेव्हापासूनचं ते इलेक्शन पर्यंतचा खर्च आहे तो 14 लाखाच्या पेक्षा 1.5 दंबडीनेही वाढणार नाही. आता दुसरं म्हणजे मला कुमार सप्तर्षी जे म्हणाले मला अतिशय विनम्रतेने आदराने त्यांना सांगावंसं वाटतं की आम्ही इतर पक्षासाठी नाही सारखे नाहीत. आम्ही अतिशय साधे लोक आहोत आणि खरंच सांगतो तुम्ही निराशा जाजरा झाले असाल तर आम्ही आशावादी आहोत. आम्हाला असा विश्वास आहे की तुम्ही मात्र पैशांशिवाय निवडणुका लढवता येऊ. आम्ही भाई किंवा मी आम्ही 50 वर्ष या क्षेत्रामध्ये हो बिलकुल बिलकुल सगळे अनुभव पचवून आम्ही आशावादी. एकच मिनिट अमोल, नाही मला आम्ही जेव्हा म्हणतो तेव्हा यांच्या भाजपबद्दल मी तुम्हाला आजही म्हणते देवेंद्र फडणवीस अतिशय चांगले आहेत, पृथ्वीराज चव्हाण अतिशय चांगले आहेत. प्रत्येक पक्षात सगळे खराब असतात असे नाही पण त्याचे जे 95% बाकीचे लोक खराब आहेत. बिलकुल बिलकुल अंजलीजी आपली वेळ संपत आली आहे, शेवटचे 30 सेकंद बाकी आहेत आणि अरविंद केजरीवाल सुद्धा दोषी आहेत असंही कुणी या क्षणी म्हणत नाहीये. सप्तर्षी शेवटचे 30 सेकंद आहेत, तुम्हाला काय वाटतंय राजकारणाच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे की अजून आपल्याला बराच काळ वाट पाहायची आहे? अजून वाट पाहावी लागेल पण एक नक्की आहे की प्रामाणिकपणाने यश मिळू शकतं कारण प्रामाणिकपणा हीच एक गोष्ट टिकणारी आहे. बाकी सगळ्या वस्तू या नित्य बदलणाऱ्या आहेत हे लक्षात ठेवा आणि म्हणून मला काही गोष्टी फक्त नमूद करायच्या आहेत की माहिती आहेत मला दोन्ही गोष्टी. म्हणून अण्णा हजारे यांनी यांचा वाद झाला त्याच्यामध्ये मी अरविंद केजरीवालच्या बाजूचा हे जाहीर करणं मला आवश्यक वाटतं. अण्णांनी अगदी निवडणुकीच्या तोंडावर ते लढायचं असताना हे आरोप नसते केले आणि 8 दिवस निवडणुकीनंतर केले असे तरी चाललं असतं. पण यांनी असं जो एक नैतिक टेंभा मिरवतात त्यांनी माणसं फार दुखावली जातात हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. बिलकुल हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. अगदी बरोबर मुद्दा तुम्ही अगदी मर्मावर बोट ठेवलेला आहे त्यामुळे काय होतं हे बघायला आता फार काळ वाट पाहायची गरज नाही. महिन्याभरात सगळं चित्र आपल्या समोर येईल. तूर्त या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल चौघांचेही धन्यवाद. रोकठोकमध्ये आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा Z24. Z24 तास एक पाऊल पुढे.